गुड मॉर्निंग. टुडे वी लर्न सम प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड्स ऑफ अ सर्कल. आपण आज वर्तुळाच्या जीवेचे काही गुणधर्म अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला गुणधर्म बघा, ही आकृती फक्त तुम्ही लिसन केअरफुली लक्ष द्या. आकृतीकडे बघा, ही जीवा आहे बघा, ए बी ही जीवा आहे. ओ केंद्र वर्तुळामध्ये रेख ए बी ही जीवा आहे आणि ओपी लंब ए बी ह्या जीवेवर आपण ओपी असा लंब टाकलेला आहे. लंब ओपी लंब ए बी ओ केंद्र वर्तुळामध्ये रेख ओपी लंब रेख ए बी. आणि असं जर असेल तर ही जी हे जो लंब आहे या जीवेला दुभागतो, दोन सारखे भाग करतो, म्हणजे दोन भाग सारखे होतील. एपी बरोबर पीबी बरोबर एक छेद दोन एबी असं होईल. या मराठीमध्ये केंद्रातून वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेचे दोन भाग करतो म्हणजे दुभागतो. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. आता इंग्लिश मध्ये पहा, सर्कल विथ सेंटर ओ, सर्कल विथ सेंटर ओ ओपी परपेंडिक्युलर एबी. इफ वी ड्रॉ सेगमेंट ओपी थ्रू पॉइंट थ्रू सेंटर, सेगमेंट ओपी परपेंडिक्युलर टू एबी थ्रू सेंटर ओ, म्हणजे केंद्र ओ मधून जर आपण ओपी परपेंडिक्युलर सेगमेंट ओपी परपेंडिक्युलर टू सेगमेंट एबी ड्रॉ केलं, देन दॅट ओपी बायसेक्ट सेगमेंट एबी. बायसेक्ट मीन्स डिवाइडिंग टू टू इक्वल पार्ट. बायसेक्ट मीन्स डिवाइडिंग टू टू इक्वल पार्ट्स. दॅट मीन्स ओपी डिवाइड्स एबी इंटू टू इक्वल पार्ट्स. दॅट मीन्स एपी इज इक्वल टू पीबी इज इक्वल टू वन हाफ एबी. याला कसं म्हणतात बघा, द परपेंडिक्युलर बघा, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल टू इट्स कॉर्ड, कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. बायसेक्ट म्हणजे दोन भाग करतो. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ कॉर्ड, कॉर्ड वर बायसेक्ट द कॉर्ड. एपी इज इक्वल टू पीबी इज इक्वल टू वन हाफ एबी. दॅट इज द प्रॉपर्टी नंबर वन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ही नवीन आपण आहे बघा वर्तुळ प्रकरणामध्ये, सर्कल प्रकरणामध्ये. पहिली म्हणजे काय लक्षात ठेवायचं, केंद्रातून जर लंब टाकला, केंद्रातून जर परपेंडिक्युलर टाकलं, सेंटर मधून जर परपेंडिक्युलर टाकलं, तर क्वाडचे दोन भाग होतात. एपी इज इक्वल टू पीबी इज इक्वल टू वन हाफ एबी. आणि ही प्रॉपर्टी द्यायची. आता दुसरी प्रॉपर्टी, याचा कॉन्वर्स गुणधर्म हा पाहिला झाला गुणधर्म. आता गुणधर्म नंबर दोन नीट ऐका. जीवा आहे बघा पीक्यू, पीक्यू ही जीवा आहे. जीवेचा मध्यबिंदू एम हा जीवेचा मध्यबिंदू आहे. जीवेच्या मध्यबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणारा रेषाखंड, बघा जीवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणारा रेषाखंड हा जीवेला लंब असतो. हा जीवेला लंब असतो. बघा वर्तुळाचा केंद्रबिंदू व जीवेचा मध्यबिंदू, मध्यबिंदू म्हणजे तुम्हाला दिलेला आहे, इथं दिलेलं नव्हतं. आता दिलेलं आहे बघा, पीएम बरोबर एम क्यू बरोबर एक छेद दोन पी क्यू हे दिलेलं आहे. मग हा मध्यबिंदू झाला. मध्यबिंदू आणि केंद्रबिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे ओएम हा जीवेला लंब असतो. म्हणजे ओएम लंब पी क्यू कधी, हा मध्यबिंदू असेल तर. बघा वर्तुळाचा केंद्रबिंदू व जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो. एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट पी क्यू आणि ओ इज द सेंटर. मग लाईन सेगमेंट जॉईनिंग सेगमेंट आहे, जॉईनिंग सेंटर ऑफ सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ कॉर्ड, सेंटर ऑफ सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ कॉर्ड परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. लाईन सेगमेंट जॉईनिंग सेंटर ऑफ सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. बघा द सेगमेंट जॉईनिंग सेंटर ऑफ सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड, म्हणजे ओ एम परपेंडिक्युलर टू पी क्यू असते. अशा दोन गुणधर्म आहेत. हा मेन आहे गुणधर्म, हा आणि त्याचा हा कॉन्वर्स आहे. नवीला गेल्यानंतर दोन गुणधर्म शिकलो बघा आपण. आपल्याला लंब दिसलं की आपण म्हणायचं जीवेतून लंब दिसला, परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन कॉर्ड दिसलं तुम्हाला सेंटर मधून,
सेंटर मधून परपेंडिकुलर दिसलं दिसलं की लगेच तुला एम बळाचं एपी इज इक्वल टू पीबी एपी बरोबर बीबी बरोबर एक छेद दोन एबी. जर का तुम्हाला हे दोघं सारखे दिले मिड पॉइंट शब्द आला केंद्र दिसला की लगेच तुम्ही म्हणायचं ओ एम परपेंडिक्युलर पी क्यू आणि हा गुणधर्म लिहायचा. आता ह्याची ऍक्टिव्हिटी आहे बघा पान नंबर साधारणतः पान नंबर 114-15 114 एक नंबरची ऍक्टिव्हिटी आणि नंतर 15 दोन नंबरची ऍक्टिव्हिटी बघा काय करायचंय. एक वर्तुळ काढायचं एक जीवा घ्यायची झालं आणि काय करायचं गुण आहे ना गुण सेट स्क्वेअर तो असा मांडायचा आणि लंब टाकायचा ओके परपेंडिक्युलर टाकायचं गुण्याच्या सहाय्याने सेट स्क्वेअरच्या सहाय्याने असं ठेवायचा. सेट स्क्वेअर दाखवतो तुम्हाला मी मांडायचा जिवेवर पॉडवर मांडायचा असं 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 सेंटरजवळ आलो की जोडायचं परपेंडिक्युलर. आता हे जे परपेंडिक्युलर आहे काढल्यानंतर गुण्याने सॉरी याच्या सहाय्याने तुम्ही लंब काढा ओके येते का लक्ष लंब टाकल्यानंतर कर्कटक म्हणजे ज्याला लोखंडी दोन टोका असतात ते घ्यायचं आणि इथं ठेवायचं हिमा जायचं असं उचलायचं इथं ठेवायचं हिमा जायचं बरोबर हे दोघं तुम्हाला सारखे दिसतील की ते ऍक्टिव्हिटी पहिली त्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी वर्तुळ काढायचे एक कॉर्ड काढायची आणि त्या कॉर्डचं बरोबर एक मध्यबिंदू घ्यायचा बरोबर मध्यबिंदू घ्यायचा आणि मध्यबिंदू आणि केंद्रबिंदू जोडायचा जोडला मग प्रोटेक्टर घ्यायचं कोण मापक इथं ठेवायचे आणि बरोबर हा 90° कोण एकने चेक करायचं तो बरोबर 90 भरतो अशा पद्धतीने त्या दोन ऍक्टिव्हिटी तुम्ही करायच्या. आता परत एकदा गुणधर्म सांगतो दोन नीट ऐका फार महत्वाचे गुणधर्म आहेत. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड म्हणजे जर इथे परपेंडिक्युलर ओपी परपेंडिक्युलर एबी असेल तर एपी बरोबर पीबी बरोबर 1/2 एबी असेल ठीक आहे. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो म्हणजे जर ओपी लंब एबी असेल तर एपी बरोबर पीबी बरोबर 1/2 एबी असत. नंतर दुसरा गुणधर्म जीवेचा मध्यबिंदू आणि केंद्रबिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे हा जीवेला लंब असतो म्हणजे जर एम हा आरक्यूचा पीक्यूचा मध्यबिंदू आहे एम हा पीक्यूचा मध्यबिंदू आहे तर ओएम लंब पीक्यू असतो. If M is midpoint of chord PQ and O is the center, then OM perpendicular to PQ. It is a property number 2, गुणधर्म क्रमांक 2. आता आपण याच्या उदाहरणाकडे जाऊया. गुणधर्म समजले असं गृहीत धरतो. बघा या ठिकाणी पुस्तकातले दोन गणित आधी घेतो मग आपण मानाने गणित घेऊयात. पहा या ठिकाणी पी क्यू सेंटर ओ हा इन अ सर्कल विथ सेंटर ओ सेगमेंट पी क्यू इज अ कॉर्ड ऑफ लेंथ 7 cm आणि ओ ए परपेंडिक्युलर कॉर्ड पी क्यू फाइंड लेंथ ऑफ ए पी. दुसरा एक्झाम्पल रेडियस ऑफ अ सर्कल
with center O is 10 cm height, the length of the cord if the cord is at a distance of 6 cm from the center. बघा ही दोन गणित आहेत, आपण ही दोन्ही गणित समजून घेऊया. आता बघा वर्तुळामध्ये ओ केंद्र वर्तुळामध्ये पीक्यू ही जीवा आहे. ही जीवा 7 सेंटीमीटर लांबीची आहे आणि OA लंब जीवा PQ, तर लेंथ ऑफ AP काढा. ही आकृती काढली बघा मी. ओके वर्तुळ त्याला ओ नाव दिलं, त्रिज्या काही पण घ्या, एक वर्तुळ काढा त्याला केंद्राला ओ नाव द्या. वर्तुळ मध्ये PQ ही जीवा 7 सेंटीमीटर, एक जीवा घ्या अंदाजे, जोडा PQ. तुम्ही असं काढलं तरी चालतं, काही अडचण नाही. काही जर अशी आकृती काढतील, PQ ही जीवा 7 सेंटीमीटर लांबीची आहे, ही साधा आहे बघा. OA लंब PQ, या ओ मधून PQ वर लंब काढा. OA लंब PQ, तर तुम्हाला मी AP विचारलं. AP म्हणजे हा लंब दिसण्याबरोबर वर्तुळ केंद्रातून जीवे टाकी लंब जीवेला दुभागतो. लगेच आपण लिखायला पाहिजे PA बरोबर AQ. बघा OA लंब PQ हे तुम्हाला दिसलं, OA लंब PQ दिसल्याबरोबर PA बरोबर AQ बरोबर 1/2 PQ. आणि आपले काय करायचं, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब किंवा काढलेला लंब जीवेस दुभागतो. झालं हे मराठीत झालं. आता इंग्लिश मध्ये सांगतो, इन अ सर्कल विथ सेंटर ओ, बघा सेंटर विथ सर्कल ओ PQ इज द कॉर्ड विथ लेंथ 7, PQ 7 सेंटीमीटर लांबीची आहे. ओ इज द सेंटर, PQ इज द कॉर्ड ऑफ 7 सेंटीमीटर. OA परपेंडिक्युलर PQ, OA परपेंडिक्युलर PQ, या अशी आपण तिकडं अशी काढा. OA परपेंडिक्युलर टू PQ इज गिवन, दिसल्याबरोबर लगेच द्यायचं PA इज इक्वल टू AQ इज इक्वल टू 1/2 PQ. PA इज इक्वल टू AQ इज इक्वल टू 1/2 PQ. गुणधर्म प्रॉपर्टी नंबर 1, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ अ सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. बघा मराठीवाले मराठीचा इंग्लिश आणि इंग्लिश. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. सेंटर मधून परपेंडिक्युलर टाकलं कॉर्डवर, तर ते कॉर्डला बायसेक्ट करतो, म्हणजेच PA इज इक्वल टू AQ इज इक्वल टू 1/2 PQ. PQ इज गिव्हन, PQ दिलेला आहे बघा 1/2 PQ टाका, मग 7/2 बेत्रिक 7 आता 0/2 तुम्हाला PA म्हणजे AP काढायचं आहे. CMA 7 सेमी, मग एकक काय सेमी किंवा CM. या ठिकाणी गणित संपले बघा, सोपं होतं की नाही एकदम म्हणजे एकदम सोपं. याच्यात आपण नाव बदलून दुसरं एक्झाम्पल घेऊ शकतो, घेणार आहेत आपल्याला हे पूर्ण करूयात. हे गाडी समजला असं गृहित धरतो. आता हे गाडी इंग्रजी मध्ये रॅडियस ऑफ सर्कल, सर्कल आहे म्हणजे याचा एक सर्कल काढतो, सेंटर पण काढतो. रॅडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ, बघा ओ केंद्र वर्तुळाची त्रिज्या, ओ केंद्र वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. ओ केंद्र वर्तुळ आहे बघा, त्याची त्रिज्या 10 आहे बघा, त्रिज्या लक्षात ठेवा फक्त.
फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड, जीवेची लांबी काढा कधी, इफ कॉर्ड इज एट अ डिस्टन्स ऑफ 6 cm फ्रॉम द सेंटर. जीवा जर जीवा ही वर्तुळ केंद्रापासून जीवा वर्तुळ केंद्रापासून जीवा 6 cm असल्यास जीवेची लांबी काढा. नाव दिलेले नाही, मराठी समजून घ्यावी. ओ केंद्र वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे. वर्तुळ केंद्रापासून जीवा 6 cm असल्यास 6 सेमी केंद्रापासून जीवेच 6 सेंटीमीटर अंतर नेहमी लक्षात ठेवायचं. हे बघा, हे वर्तुळ आहे, ही जीवा आहे, हे केंद्र आहे. केंद्राचं जीवेपासूनच अंतर हे नेहमी लंब असत, ऑलवेज परपेंडिक्युलर. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज ऑलवेज परपेंडिक्युलर. जे लंब अंतर असतं तेच त्या जीवेचं केंद्रापासूनच अंतर असतं. म्हणजे इथं समजा हे ओए, हे अंतर जीवेचं केंद्रापासून अंतर झालं, लंब आहे म्हणून परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओए परपेंडिक्युलर टू समजा पीक्यू आहे. सो ओए परपेंडिक्युलर टू पीक्यू मीन्स ओए इज द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. ओए लंब पीक्यू याचा अर्थ असा की ओए हे अंतर, ही जी लांबी आहे, हे अंतर केंद्रापासूनच जीवेचं अंतर आहे. कळलं का? परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग केंद्रापासून जीवा 6 सेंटीमीटर अंतरावर आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लंब काढावा लागेल. बघा ए बी आणि तुला एक लंब काढावा लागेल किंवा एम म्हणे लंब काय घेतलं कळलं का? कारण हे लंब अंतर दिले तुम्हाला, किती दिले 6 सेंटीमीटर. आणि जीवा किती घेता, त्रिज्या किती घेता? हे बघा, ओबी जोडलं तरी त्रिज्या आहे, ओबी किंवा ओए जोडलं तरी त्रिज्या होईल. मग मी ओए ओए जोडली, ही ओए किती आहे? 10. कळलं का? नाही. अशी आकृती आल्यानंतर आलं का लक्षात? अशी आकृती आली की सर्वात प्रथम असं लिहायचं ओएम लंब ए बी, आणि लगेच म्हणायचं ए एम बरोबर एम बी बरोबर 1/2 AB, आणि वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. बरोबर आहे का? एम बरोबर एम बी बरोबर 1/2 AB हे सगळ्यात महत्वाचं. आता जर का आपल्याला ए बी माहित असेल, एम एम बी काही माहित असेल, आपल्याला तिघं पण माहित नाही, जे माहित नाही म्हणून त्याला नंबर एक म्हणायचं. जर माहिती असेल त्याची लगेच किंमत भरायची, हे न्याय लिहून ठेवायचंच. अतिनंबू जगंतामध्ये लक्षात ठेवायचं. आता इंग्लिश मध्ये रॅडियस ऑफ सर्कल विथ सेंटर ओ, बघा सेंटर ओ 10 cm, फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड. कॉर्डची लेंथ काढायची, समजा कॉर्ड ए बी, यू हॅव टू फाइंड द लेंथ ऑफ ए बी. इफ कॉर्ड इज ऍट अ डिस्टन्स ऑफ 6 cm, डिस्टन्स इज परपेंडिक्युलर डिस्टन्स, यू हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर, दॅट मीन्स इट इज 6. अँड ऍज वेल एज यू हॅव गिव्हन रॅडियस, मग ए ओ ए जोडा किंवा ओबी जोडा, ही झालं 10. नाव हेच ठेवतो मी. हा झालं. मग आपल्याला ओएम परपेंडिक्युलर ए बी इज गिव्हन, ओएम परपेंडिक्युलर ए बी इज गिव्हन असं दिल्याबरोबर लगेच आपण म्हणायचं एम बरोबर एम बी बरोबर 1/2 AB. आणि प्रॉपर्टी काय आहे? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ अ सर्कल टू अ कॉर्ड बायसेक द कॉर्ड. करेक्ट. आणि हे तुम्ही लिहून ठेवायचं. इफ यू हॅव गिव्हन सेगमेंट ए बी एम ऑर एम बी आउट ऑफ द 3 1 इज गिव्हन, यू कॅन पुट द व्हॅल्यूज, बट हिअर एम एम बी आर ए बी नॉट गिव्हन, ती काही नाही माहिती. सो गिव्ह द नंबर 1, मग त्याला नंबर 1 म्हणायचं. इथपर्यंत कळलं काय? सगळ्यात महत्वाचं आहे या प्रकारच्या गणितामध्ये हे लिहावंच लागतं. आता आपण बघा, इथं तुम्हाला ही 6 आहे, हे 10 आहे, ही 6 आहे, 10 आहे, मी तुम्हाला एम काढता येईल. मग इन ट्रायंगल ओ एम
त्रिकोण मध्य बाय पायथागोरस थ्योरम पायथागोरस प्रमेयाने बघा काटकोन त्रिकोण कर्ण आहे बघा हा काटकोना समोरची बाजू होय कर्णाचा वर्ग बरोबर बाजू एक चा वर्ग अधिक बाजू दोन चा वर्ग काटकोना समोर बाजू ओए चा वर्ग बरोबर ओएम वर्ग अधिक एएम वर्ग बरोबर किमती भरा ओए किती आहे दहा चा वर्ग ओएम सहा चा वर्ग आणि एएम वर्ग शंभर बरोबर छत्तीस अधिक एएम वर्ग मला एएम वर्ग काढायचा आहे हा छत्तीस इकडे वजा होईल शंभर वजा छत्तीस बरोबर एएम वर्ग हे इकडून घेतो हे इकडून देतो शंभर छत्तीस गेले चौसष्ट हा आठ चा वर्ग आहे दो बा वर्गमूळ घेऊन इंग्लिश मध्ये म्हणायचं टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड कळलं का टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड दो बा वर्गमूळ घेऊ वर्ग निघून जाईल एम स्क्वेअर गेला एम स्क्वेअर गेला एक एम बरोबर एम माहित झाला एम मिळाल्यानंतर हे बाहेर यायचं बघा एम बरोबर एम बरोबर ना आता एम बीच काय गरज नाही मग एम बरोबर वन हाफ ए बी एम बरोबर एक छेद दोन ए बी किती वरून फ्रॉम वन किंवा एक इंग्लिश वाले म्हणजे फ्रॉम वन मराठी वाले म्हणजे एक वरून आता एम टाकायचं आठ बरोबर एक छेद दोन ए बी भागिले दोन गुणिले होईल आठ गुणिले दोन मग ए बी बरोबर आलं सोळा सेमी किंवा सी एम काय तुमचं उत्तर असेल ते मग ही ए बी म्हणजे कॉर म्हणजे आणि जीवा उत्तर लिहून टाका जीवेची लांबी सोळा सेंटीमीटर आहे सोळा सेमी आहे लेंथ ऑफ कॉर्ड इज 16 सी एम आलं का लक्षात अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे मला असं वाटतं हे गणित तुम्हाला समज असेल सेम गणित नवीन आपल्याला पण आहे इज व्हेरी इम्पॉर्टंट खूप महत्वाचं गणित नीट समजून घ्या अजून गणित घेतो मी तशी पण लक्ष द्या पहा आता सेम गणित घेतो बघा इन अ सर्कल विथ सेंटर पी सेगमेंट ए बी इज अ कॉर्ड ऑफ लेंथ 13 सी एम पी ए सॉरी पी एम परपेंडिक्युलर ए बी देन फाइंड एम पी केंद्र वर्तुळामध्ये पी केंद्र वर्तुळात रेख ए बी ही 13 सेंटीमीटर लांबीची जीवा आहे पी एम लंब ए बी तर ए एम काढा बघा एक गणित घेतलंय सेम गणित झालं होतं आपलं सर्कल सेंटर पी म्हणजे पी केंद्र वर्तुळात एक वर्तुळ काढतो केंद्र पी आहे पी केंद्र सर्कल सेंटर पी केंद्र वर्तुळात इन अ सर्कल सेंटर पी ए बी इज अ क्वार रेख ए बी ही 13 सेंटीमीटर बघा इकडे ए बी घेतो आणि 13 आहे ए बी इज अ क्वार्ड ऑफ लेंथ 13 सी एम ओके पी एम परपेंडिक्युलर ए बी पी एम लंब ए बी पी एम लंब ए बी लंब दिसला बरोबर लगेच म्हणायचं ए एम बरोबर एम बी बरोबर एक छेद दोन ए बी एम बरोबर एम बी बरोबर एक छेद दोन ए बी तुम्हाला लंब दिसला आहे पी एम लंब पी एम परपेंडिक्युलर ए बी लगेच लिहून टाकायचं कळलं का
पहिली सोळ सेगमेंट पीएम परपेंडिकुलर एबी एबी इक्वल टू एबी इक्वल टू 1 ऑफ एबी कारण इधर इंग्लिश मध्ये परपेंडिकुलर ड्रॉ फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड पीएम लंब एबी केंद्रातून लंब घेतला की वर्तुळ केंद्रातून जे वेळा लंब जे वेळा तू भागतो आणि तुम्हाला एबी किती दिले 13 ना 1/2 13 13 2 ने भागा 2/7 12 2/5 10 सेमी मानण्यात सीएम हा दॅट इज द आंसर कळलं का दुसरं गणित पण अतिशय सोपं कळलं आता पुढचं गणित रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर पी म्हणतो आता सेंटर पी इज 13 cm 13 फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड इफ द कॉर्ड इज ऍट अ डिस्टन्स ऑफ 5 cm फ्रॉम द सेंटर बरोबर आहे का बघा ओ केंद्र वर्तुळाची त्रिज्या 13 cm आहे वर्तुळ केंद्रातून ओ नाही आता पी केंद्र म्हणूया वर्तुळ केंद्रापासून जीवा 5 cm असल्यास जीवेची लांबी काढा बघा आकृती काढतो बरं का नीट लक्ष द्या केंद्र पी जीवेला एबी नाव देतो पी केंद्र वर्तुळात त्रिज्या 13 आहे केंद्रापासून जीवेची जीवा 5 cm अंतर डिस्टन्स दिलं ना अंतर फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड इफ कॉर्ड इज ऍट अ डिस्टन्स ऑफ 5 cm 5 cm हे जर जोडलं तर किती आहे 13 म्हणजे पीएम परपेंडिक्युलर पीएम परपेंडिक्युलर एबी पीएम लंब एबी असं दिसल्या बरोबर ए बरोबर एबी बरोबर 1 हा एबी ए बरोबर एबी बरोबर 1 हा एबी ए बरोबर एबी बरोबर 1/2 एबी पण एम एम बी एबी माहित नसल्यामुळे त्याला 1 म्हटलं कारण वर्तुळ केंद्रातून जे वेळ टाकणार म्हणजे तो बघतो परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ कॉर्ड बाय सेक्ट द कॉर्ड आता इथे काटकोन त्रिकोण दिसतो म्हणून इन ट्रायंगल पीएएम त्रिकोण पीएएम मध्ये इन ट्रायंगल पीएएम बाय पायथागोरस थिअरम पीए स्क्वेअर बरोबर पीएम स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर पीएम स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर पीए चा वर्ग बरोबर पीएम चा वर्ग अधिक एम चा वर्ग हे 13 आहे हे 5 आहे हे 169 हे 25 हा अधिक 25 इकडे आले वजा होईल दोघांची वजा बाकी 144 इट इज अ स्क्वेअर ऑफ 12 12 चा वर्ग आहे तो 2 वर्गमूळ घेऊन टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड म्हणजे वर्ग निघून जाईल एम बरोबर 12 स्क्वेअर निघून जाईल एम इज इक्वल टू 12 एम बरोबर 12 आणि मग परत एक वर एम बरोबर 1/2 बी घ्यायचं फ्रॉम 1 किंवा 1 करून एम च्या जागेवर 12 भरायचं भागिले 2 गुणिले होईल 12 गुणिले 2 आणि 12 गुणिले किती होईल 24 जीवेची लांबी 24 cm किंवा 24 cm अशा पद्धतीने दुसरं एक आणखी गणित घेतलंय म्हणजे एकूण आपण 4 गणित घेतलेली आहेत 5 आता तुम्हाला थोडं थोडं गुणधर्म लक्षात यायला लागले असते आपण असे अजून बरेच गणित घेणार आहेत पा तुम्हाला एक गणित येतो बघा इथे हा 25 हा 7 बघा पीएम लंब एबी पीएम परपेंडिक्युलर एबी फाईन ए बी काढा सेम गणित बरं काय तुम्हाला एक गणित दिलं मी आता सेम गणित सेम फक्त आकडे बदलले 25 आणि 7 इथं 25 येईल 7 येईल 625 49 625 49 576 24 चा वर्ग म्हणजे इथे 24 इथे 24 भागिले 2 गुणिले इथे 48 कळलं तिसरं एक्झाम्पल तिसरं गणित आता चौथं गणित घेतो
41 9 फाइंड पीक्यू पीक्यू काढा चौथ गणित नाव बदलायची फक्त इथं ओ ए नाव बदलली फक्त मी तर काय ते कोण ओ पी एम मध्ये होईल ओपी वर्ग बरोबर ओपी वर्ग ओ एम वर्ग पी एम वर्ग चलून जायचं कळलं का इथं काय होईल पी एम बरोबर एम पी बरोबर एक शेड दोन पी क्यू इथं ओ एम पी क्यू ओ एम परपेंडिक्युलर पी क्यू बाकी सगळं सेम ठीक आहे ओके या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद.